धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग 15 बेड्स से सुसज्ज आईसीयू, ईसीजी, 2D इको, पीएफटी, अस्थिरोग विभाग, एक्सीडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशलिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कैंसर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया, धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर, फोन नंबर 024-25-22-75-74, तसेच 22-75-75, मोबाईल नंबर 74-99-17-68-64. संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील राहणाऱ्या आणि आरोग्य केंद्रामध्ये काम करणाऱ्या महिलेवरती संगमनेर पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजी उर्फ विष्णुपंत अनाजी राहटळ यांना वेळोवेळी अत्याचार करून 2 वेळा गर्भपात करून तसेच प्रमोशन देतो असं सांगून पैसे उकळले असल्याची घटना 2015-2022 दरम्यान घडली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणी विष्णुपंत राहटळ यांनी सदर फिर्यादी महिलेवरती आरोप करत शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये 7 जून रोजी गुन्हा दाखल केला होता. ही महिला संगमनेर तालुक्यातील जवळे कडलक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करत असताना पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजी उर्फ विष्णुपंत राहटळ यांच्याशी 2015 एका मीटिंगमध्ये ओळख झाली. दरम्यान रात्रीच्या वेळी मोबाईलवरती संपर्क करून ते महिलेला त्रास द्यायचे. त्यांनी चहामध्ये गुंगीचं औषध मिसळून अत्याचार केले आहेत. दरम्यान याबाबत कोणाला काहीही सांगितल्यास तुझी नोकरी जाईल आणि तुझं गावामध्ये राहणं अवघड करून टाकेल अशी धमकी देखील त्यांनी दिली होती. राहता तालुक्यामध्ये बदली करून घेतली त्यानंतर देखील धाक दाखवून राहटळ यांनी केलेल्या अत्याचारामुळे ती महिला गर्भवती राहिली आणि 2 वेळा जबरदस्तीनं गोळ्या देऊन गर्भपात करण्यात आला. दरम्यान त्यानं महिलेकडनं 10 लाख रुपयांची मागणी केली. यावेळी अहमदनगर जिल्हा सोसायटीमधनं 7,55,000 रुपये कर्ज काढून तसेच बजाज फायनान्स इथून 4 लाख रुपयांचं कर्ज काढून 11,55,000 रुपये दिले. हा सर्व प्रकार 2015-2022 दरम्यान घडला आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं फिर्याद दाखल केली आहे. तिच्या फिर्यादीवरनं माजी पंचायत समिती सदस्य विष्णुपंत राहटळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुजित ठाकरे हे करतायत. अनिता मच्छिंद्र गोसावी राहणार सुकेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. जे मला 6-6-2022 हनी ट्रॅपमध्ये विष्णुपंत अनाजी राटळणे यांनी गुन्हा दाखल केलेला आहे शिर्डी पोलीस स्टेशनला, हा खोटा असून मला खोट्या गुन्ह्यात अडकवले विष्णुपंत अनाजी राटळ जवळे कडलक. आज आपण काय गुन्हा दाखल केला आहे? आज मी सर आज असा गुन्हा दाखल केलेला आहे, यांनी माझ्यावर अत्याचार व शारीरिक संबंध व ब्लॅकमेलिंग व हाणामारीची व अनैसर्गिक रित्या संभोग केलेला आहे अशी मी फिर्याद दाखल केलेली आहे. विष्णुपंत अनाजी राठोड पंचायत समिती सदस्य, मी माझी सोसायटी अहमदनगर डिस्ट्रिक्ट बँक इथून मी 7,55,000 रुपये त्याला दिलेले आहेत आणि बजाज फायनान्स 4 लाख रुपये त्याला मी काढून दिलेले आहेत आणि परत माझी नवी जुनी सोसायटी करून असे 9 लाख रुपये त्याला दिलेले आहेत. 19,55,000 रुपये त्याला मी दिलेले आहेत. आत्तापर्यंत तरी त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून माझ्याकडूनच पैसे घेऊन आणि त्यांनी मला खोटा गुन्हा दाखल करून 4 लाख रुपयात गुन्ह्यात मला शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये अडकवलेले आहेत. विष्णुपंत अनाजी राठळी यांनी शिर्डी इथे हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल केला. माझ्या मुलीचे सासरे राजेंद्र गिरी यांचा काही संबंध नसताना राठळ यांनी त्यांचा पदाचा गैरवापर करून माझ्या नातेवाईकांनाही हनी ट्रॅपच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. तरीही मला प्रशासनाने न्याय द्यावा हीच माझी नम्र विनंती. 24x24 तास संगमनेर.